न्यासा या कंपनीच्या गोंधळाबाबत सरकारला कल्पना होती माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी हा संपूर्ण प्रकार सरकारच्या निदर्शनास आणला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून त्यांनी न्यासाबाबत दाखल असलेल्या तक्रारींची माहिती दिली होती या पत्राची प्रत सामन्यूजच्या हाती आली आहे कंपनीच्या गोंधळाबाबत कल्पना देऊनही कंत्राट कसं दिलं गेलं हा गोंधळ व्हायची सरकार वाट पाहत होतं का आणि सरकार या कंपनीवर इतकं मेहरबान का हे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत कंपनीची निवड करताना किंवा करण्यापूर्वी त्या कंपनीचं रेकॉर्ड पाहणं खूप जरूरी होतं ते पाहायला गेलं नाही म्हणून मी तेव्हाच माननीय उपमुख्यमंत्री यांना एक तक्रार दिली होती त्या तक्रारीचं पुढे काय झालं मी काही पाठपुरावा केला नाही परंतु आज प्रत्यक्ष समोर आलं की आरोग्य विभागाच्या सगळ्याच्या सगळ्या परीक्षा रद्द झाल्या आता विषय असा साहेब की यांना रद्द करणं सोपं वाटलं त्या कंपनीला पण जे विद्यार्थी सेंटरपर्यंत पोहोचले असे लाखो विद्यार्थी आहे एका विद्यार्थ्याला विचार करा तीनशे पाचशे रुपये खर्च इथपर्यंत आला त्याचा बापसोबत आला त्याची मायसोबत आली त्याचा भाऊसोबत आला लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा चुराडा फक्त याच्यामुळे झाला